भातकुली तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची जोरदार तयारी केली. यंदा मान्सून एक महिना उशिरा आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यंदा खरीप हंगामामध्ये सर्वाधिक सोयाबीन पिकाची लागवड करण्यात येत आहे. तूर, सोयाबीन, कपाशी अशा पिकांची लागवड करण्यात येत आहे. डेढ़ पौने दो महीने होती आ रहे, बारिश का इंतजार करते करते परेशान हो गए. अब मामूली एक दो बारिश है, इसलिए आप पेरने चालू कर दिए. परेशान होते हैं, बस अल्लाह भरोसे पेर रहे हैं अभी हम. अब क्या मालूम क्या होता है आगे. तो अभी तो पानी तो नहीं है, सूखे में पेर रहे हैं. अब थोड़ा सा पानी आया है, पानी का तो इंतज़ार कर ही रहे ना, मांगर रहे, पानी जा नहीं रहा. दमदार पावसाचे आगमन होताच शेतकरी मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.